शिरूर तालुक्यातील मांडोगन फराटा पोलिसांनी केलेल्या कारवाईत शिरूरच्या पूर्व भागातील अनेक गावातून जोरदार समर्थन मिळाले आहे। परिसरातील रोड रोमियोंवर व शाळा परिसरात विनाकारण भटकणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई व्हावी व पोलीस हवालदार आबा जगदाळे यांच्या समर्थनार्थ वडगाव रासाई येथील ग्रामस्थांनी शिरूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना आज निवेदन दिले। गावातून काही मुली मांडवगण फराटा येथील शाळेत जातात, बाबुळसरच्याही शाळेत जातात। तेथील शाळेत जाणाऱ्या मुलींना गावातली मुलं किंवा रस्त्याने येणारी मुलं खूप त्रास देतात, सायकलवरून जातात त्या मुली। त्या मुलींना त्रास द्यायचं यांचं काही कारण नसतं, पण उगत त्यांची छेडछाड करायची। याबाबत मांडवगणच्या पोलिसांनी चांगल्या प्रकारे त्यांना शिक्षा दिलेली आहे। या त्या पोलिसांना गडेगाव तुम्हाला येथे पोलीस हवालदार आबा जगदाळे यांना पाठिंबा देण्यासाठी गाव बंद ठेवण्यात आले। मांडवगण फराटा येथे रोड रोमियोंवर अशीच कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे। याबाबत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनी चुकीच्या गोष्टींना कडक शासन झालेच पाहिजे अशी आग्रही मागणी करीत पोलीस कारवाईचे समर्थन केले। सर्वप्रथम ज्या ज्या लोकांनी कुठल्याही गोष्टीची शहनिशा न करता ती व्हायरल केलं त्यांचा सर्वप्रथम मी निषेध करतो, कारण की कुठलीही घटना, आज आम्ही जर राजकीय पदाधिकारी म्हणून काम करत असू, एक ग्रामस्थ म्हणून काम करत असू, तर कुठलीही गोष्ट व्हॉट्सअपवर आली ती व्हायरल केलीच पाहिजे का? ती करत असताना तिची सत्यता काय आहे? मी त्याच्यामध्ये सविस्तर सगळी माहिती घेतली की तो मुलगा आपलाच आहे, तो लोकांचा नाही, परंतु आपला चुकलाय म्हणून डोक्यावर घ्यायचा का? आमचं तर साहेब म्हणणं आहे, अगदी आमच्या घरातला असू द्या, आधी साठवण मग आम्हाला सांगा, कारण की ही प्रवृत्ती असते आणि वय असतं, त्या वयामध्ये जर चुकला तर आम्ही कायम चौकीत येतो, चार फटके द्या म्हणतो, परंतु कायदेशीर कारवाई करू नका का? तर कायदेशीर कारवाई केली तर त्याचं आयुष्य बर्बाद होईल, परंतु त्याला जर चार फटके मिळाले तर तो शाणा होईल। त्याच्यामुळं सर्वप्रथम ग्रामस्थांची आमची सर्वांची भूमिका ही असते की कायदेशीर प्रक्रियेत जाण्यापेक्षा त्याला चार फटके मारले, त्याचे सगळे घरचे बोलून घेतले आणि त्याला मारले कुणाच्या समोर? त्याच्या घरचे बरोबर असताना मारले, असं नाही की बाबा तुला एखांडी मारलं, एखांडी काय भूमिका घेतली पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून घेतली, जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीला धरून पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे आणि पोलीस खात्याने जी भूमिका घेतलेली आहे त्याला ग्रामस्थ म्हणून आमच्या सर्व गावाचा पाठिंबा आहे। त्यासाठी गरज पडली तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटू, SP साहेबांना भेटू, परंतु असल्या चुकीच्या गोष्टींना आम्ही थारा देणार नाही, कारण की आम्हाला कायमस्वरूपी इथंच येत, आम्ही कुठं बाहेर जाणार आहे, आमच्या मुली कुठं शिकायला जाणार आहेत? इथं जर सगळी व्यवस्था झाली, राज्यातून माणसं येत असतील तर मग आम्ही संरक्षणासाठी बाहेर टाकायच्या का? याचा आणि आपणही पोलीस खात्याने आमची विनंती राहील की चुकीची माणसं जर तुमच्याबरोबर कोण असतील तर त्यांना आधी बाजूला करा, कारण काय होतं आम्ही तुमच्याजवळ आलो ना मग बाकीच्या दोषेत्रात या, अरे हा साहेबाबरोबर आहे काय काय कारण आहे? कामानिमित्त असेल तर ठीक आहे, रोज उठून मी जर तुमच्यापाशी येऊन बसायला लागलो तर माझ्याबद्दल ना अगदी भ्रम तयार होईल ना, अरे सुधीर फराटेंचा साहेब असले चांगले, मग आता काय त्याला नको वाटत जायला? त्याच्यामुळं ह्या गोष्टीचं सुद्धा आपल्या स्टाफ मेंबरनी हे पण ध्यानात घेतलं पाहिजे, आपण कुणाबरोबर असतो, कुणाबरोबर चहा घेतो, कुणाबरोबर वागतो, त्याचा गैरफायदा घेतला गेला नाही पाहिजे। आणि आपण सर्वांनी निश्चित आमच्या सर्व ग्रामस्थांचा पोलीस कारवाई जी केली पोलिसांनी त्याला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे। यानंतर इनामगाव तालुका शिरूर येथील ग्रामस्थ व नागरिकांनी व शाळेच्या मुलींनी आज इनामगाव बंद ठेवून पोलिसांनी रोड रोमियो महिला मुलींची छेडखोड व छेड काढणाऱ्या इसमांवर केलेली कठोर कारवाई यापुढेही अशीच कडक झाली पाहिजे असे आवाहन करीत पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले। यावेळी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे यांनीही पोलीस कारवाईचे समर्थन केले। मुलाचं गैरवर्तणूक झालेलं आहे आणि पोलिसांनी केलेलं कृत्य बरोबर आहे, यासाठी इनामगाव हायस्कूलमधील ज्युनियर कॉलेजच्या आणि हायस्कूलच्या मुली या ठिकाणी घोषणा देऊन पोलिसांची वाहवा आणि ज्या मुलानं गैरवर्तन केलं त्याचा निषेध या ठिकाणी करणार आहे। मी या ठिकाणी घोषणा देतो, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला शिक्षा दिली त्या
त्याबद्दल पोलिसांच्या विषयी तुमचं मत काय? मॉडेल पोलिसांचा या ठिकाणी कृत्य केलं त्या मुलाचा निषेध या ठिकाणी केलाच पाहिजे, या ठिकाणी केलाच पाहिजे, केलाच पाहिजे। मॉडेल म्हणा ज्या मुलांनी गैरवर्तणूक केलं त्याला शिक्षा, ज्या मुलांनी वाईट वर्तणूक केलं त्या मुलाला शिक्षा, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं त्यांची वाहवा, त्यांना कुठल्याही प्रकारचं त्रास नाही झाला पाहिजे। छेडछाडीच्या विरोधात मांडवगण पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या समर्थनासाठी गणेगाव तुम्हाला सादर गाव येथील ग्रामस्थांनीही गाव बंद ठेवून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन केले। सुभाष शेटे, समाजशील न्यूज, शिरूर, पुणे।